current carrying conductor kept in the magnetic field experiences the force. हा आपण शिकलेलो. मेन फरक समजायचा प्रयत्न करा. इलेक्ट्रिकल जनरेटरकडे मी तुम्हाला घेऊन चाललोय. तर हा नॉर्थ पोल होता आणि हा साऊथ पोल होता आणि हा कंडक्टर होता आणि हे मॅग्नेटिक फील्ड असं होतं. आणि ज्यावेळी तुम्ही याच्यामधनं करंट पास केला त्यावेळी फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल वापरला आपण, बरोबर. आणि जर ही करंटची डिरेक्शन अशी असेल, मॅग्नेटिक फील्ड असं असेल, तर हे करंट, हे मॅग्नेटिक फील्ड आणि फोर्स असा, म्हणजे हा कंडक्टर असा बाहेर येणार. आणि ही जी कंडक्टरची मोशन होते मॅग्नेटिक फील्डच्या मध्ये, त्या मोशनचा याचा अर्थ त्याच्यावरती फोर्स ॲक्ट होतो. लक्षात ठेवा कशा पद्धतीनं सायन्स डेव्हलप झालं. सायन्स म्हणजे सायन्सवरून नवीन नवीन संकल्पना, गोष्टी इन्व्हेंट झाल्या, ते आपण पाहायचं. तर हा जेव्हा कंडक्टर फोर्स एक्सपिरियन्स करतो किंवा याच्यावरती फोर्स ॲक्ट होतोय, असं जसं सायंटिस्टच्या लक्षात आलं, त्यांनी लगेच याला काय केलं की बाबा याचा उपयोग काय करता येईल, विचार करा तुम्ही. आता जसं हवा वाहते, हवेचा उपयोग विंड मिलसाठी केला जातो, सिंपल आहे. पंखा फिरवला जातो आणि पंख्याच्या मागं इलेक्ट्रिसिटी निर्माण होते, तोच जनरेटर आणि तोच इथं आपल्याला शिकायचं. आता त्याचं एक ॲप्लिकेशन शिकायचं. एक मिनिट हां, एक मिनिट. तर या कंडक्टरला काय केलं मग सायंटिस्ट लोकांनी, किंवा ज्यांची बुद्धी फार चालते अशा लोकांनी काय केला, विचार केला, म्हटलं याला जर मी थांबवलं कुठेतरी, बंद करून ठेवलं याला, एखादा मोळा बिळा मारला तर काय होतं बघूया. मग तो फिरायला लागला, फोर्स ॲक्ट झालं की काहीतरी त्याच्यामध्ये मोशन होणार. आणि जर एके ठिकाणी त्याला खेळा मारून ठेवला, आता हा असा होता, असा नॉर्थ पोल आणि साऊथ पोलमध्ये ठेवला आणि करंट खाली गेला, तर हा असा बाहेर येणार. बघा, करंट खाली, नॉर्थ पोल साऊथ पोल, असा हा बाहेर येणार. मग ह्याला जर मी काय केलं, असं कुठंतरी बांधून, असं समजा इथं मोळा मारला, असा हा बाहेर नाही येणार, हा असा फिरणार. कळलं? मग करंटची दिशा, मॅग्नेटिक पोलची दिशा, असं काही ना काहीतरी चेंज करून मग ह्याला मी दोन गोष्टींना ठेवल्या. याच्यामध्ये करंट, याला दोघांना मी कनेक्ट केलं, असं आणि असं. याच्यावरती बाहेर होतो असं ठेवलं, ह्याच्यावरती वर करंट आला, याच्यावरती खाली जाणार, याच्यामध्ये करंटची दिशा वेगळी असल्यामुळे, आणि हा फिरायला लागला, पहा. मग असं त्यांनी बुद्धी लावून याचा उपयोग केला मोटर ॲक्शन निर्माण करण्यासाठी, ज्याच्यामुळं आज आपला फॅन फिरतोय, मिक्सर फिरतोय, बरोबर की नाही. तर आता मोटर ॲक्शन केव्हा झाली, जेव्हा करंट कॅरिंग कंडक्टर प्लेस्ड इन द मॅग्नेटिक फील्ड आणि त्याच्यावरती फोर्स निर्माण झाला आणि त्याची मोशन झाली. पण जरा करंटच नाही आहे, बंद केला करंट आणि आपण अशी कॉईल धरलेली होती, ती स्क्वेअर कॉईल, हो की नाही, ए बी आणि सी डी काय असेल ते नाव, याच्यावरती करंट वर जातो म्हणून आतमध्ये, ह्याच्यामध्ये करंट खाली जातो म्हणून हा बाहेर, आणि अशी ती मोटर ॲक्शन फिरत होती, बरोबर की नाही. आता मॅग्नेट आहे तसा ठेवला, यातून करंट पास नाही केला, आणि याला जर तुम्ही हाताने हात असं फिरवलं, हाताने असं फिरवलं, तर ह्याच्यामधनं ज्या दोन वायरी पूर्वीच्यामधनं जिथं करंट दिला होता की नाही, आपण ज्या दोन वायरीमधनं ह्याला करंट दिला होता त्याच दोन वायरीमध्ये करंट निर्माण होतो. त्या दोन वायरीमध्ये करंट निर्माण होतो आणि त्याला जनरेटर म्हणतात. कारण का? आपण काय विचार केला होता, काल जी कॉईल होती अशी आणि मॅग्नेट आपण मागं पुढं फिरवला,
मॅग्नेट आहे तसा ठेवला आणि कॉईलला मागं पुढं फिरवलं तर ह्या कॉईलमध्ये असलेल्या गॅल्वनोमीटरमध्ये करंट दाखवला जाईल. तेच आहे, ही कॉईल मॅग्नेट स्टोव्ह मॅग्नेट आहे तसा ठेवला आणि कॉईल फिरवली करंट निर्माण होणार, हेच प्रिन्सिपल वापरलेलं आहे. वेन द मॅग्नेटिक फील्ड लाईन्स असोसिएटेड विथ द कॉईल चेंज, हा फिरल्यामुळं मॅग्नेटिक फील्ड लाईन्स जे याच्याबरोबर असोसिएटेड आहेत त्या चेंज व्हायला लागलेत. ओके, नाही चेंज झालं की काय होणार, करंट प्रोड्यूस होणार. दॅट इज द प्रिन्सिपल इज यूज्ड. म्हणून जी कॉईल असते ती मॅग्नेटिक पोल्सच्या मध्ये फिरवली जाते आणि त्यातनं करंट बाहेर येतो. दॅट इज जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी. मग याच प्रोसेसला मिस्टर फॅराडेज, द ग्रेट सायंटिस्ट फॅराडेजनी याला आपल्या एका शब्दामध्ये बांधलं, त्याला प्रिन्सिपल म्हणतात. ते प्रिन्सिपल काय, वेन द मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ऑफ फोर्स पण म्हणतात त्याला, असोसिएटेड विथ द कॉईल चेंज करंट गेट्स इंड्यूस्ड इन द कॉईल, करंट प्रोड्यूस होतो कॉईलमध्ये. मोटर ॲक्शनमध्ये करंट कॅरिंग कॉईल केप्ट इन द मॅग्नेटिक फील्ड एक्सपिरियन्सेस द फोर्स आणि म्हणून ते फिरतं. इथं वेन द मॅग्नेटिक फील्ड लाईन्स असोसिएटेड विथ द कॉईल चेंज करंट प्रोड्यूस्ड इन द कॉईल. दिस इज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेट, दिस इज द फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, तो आपण लिहायचा आहे. काल काय काय लिहिलं आहे एक मिनिट पाहतो मी. नोट्स छान करायचे बरं का आपण, आणि मी तुम्हाला ना प्रश्नोत्तरं बनवून देईन, ती प्रश्नोत्तरं तुम्ही चांगली करा. आता तुम्हाला मी द्यायला सुरू केलं, तुम्हाला सांगितलं मी आज शनिवार आहे, उद्या शनिवार आहे, उद्या पण मी तुम्हाला काहीतरी पाठवून देईन. इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट आहे इथे. काय काय आहे पाहतो मी आणि ते तुम्हाला पाठवून देईन. आणि त्याला करा, त्याला फॉलो करा, त्याचं लिखाण करा, तुम्हाला फायदा होईल. तुम्ही जर लिखाण नाही केलं तर बाळांनो काही फायदा होणार नाही. लिखाण करणं फार गरजेचं आहे, फार म्हणजे फार गरजेचं आहे. नाही होत आहे, ठीक आहे, ते दुसऱ्या कुठल्या तरी, काल आपण इथं बसून एक केलेलं होतं ना. एक मिनिट, इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट, हे कुठं आहे फाईल बघूया जरा एक मिनिट. ओके, ही फाईल आहे ना आपल्याकडे, हेच काल केलं होतं ते आपण, करेक्ट. तर याच्यामध्ये आपण फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आज लिहायचं आहे, मी तुम्हाला शेअर करतो ते. आणि त्याच्यानंतर AC-DC करंट. आता बघा, तुम्हाला पहिल्यांदा मी फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन सांगितलं बरोबर, आता AC-DC करंट म्हणजे काय तुम्हाला सांगतो. कन्सेप्ट लक्षात घ्या, बाकी काही नाही. DC करंट म्हणजे काय असतं माहिती आहे, डायरेक्ट करंट म्हणतात त्याला. फॉर एक्झाम्पल असं असेल, आणि सपोज दिस इज करंट अँड दिस इज V, धरून चला ग्राफ काहीही सध्या तुमचा आणि ग्राफचा संबंध नाही, आणि समजा 5 A करंट इथून निघतोय, तर हा करंट डायरेक्ट निघतोय, तो कधीही कमी जास्त शून्य होत नाही, याला डायरेक्ट करंट म्हणतात. इट इज अ कंटिन्युअस सप्लाय जो आपल्या साध्या घरच्या सेलमध्ये असतो ना, DC सेलमध्ये ते. पण आपल्या घरी जो सप्लाय येतो मित्रांनो, तो अल्टरनेटिंग करंट असतो, AC सप्लाय असतो. तो कसा असतो सांगतो तुम्हाला. सगळ्यात पहिल्यांदा करंट 0 असतो, जेव्हा तुमची मोटर फिरत नाही, तो कॉईल फिरत नाही आतली, करंट 0. जशी कॉईल फिरली की तो मॅक्सिममला जातो करंट. मग समजा इथं काहीतरी 5 A असेल धरून चला बरं का, ह्याला प्लस म्हणूया आपण, का सांगतो तुम्हाला. नंतर तो परत 0 होतो करंट, ते आत फिरतं ना कॉईल, त्यावेळीच होतं बरं का ते. ती कॉईल फिरताना कॉईलमधनं आपण 2 वायरी काढतो बरोबर, त्यात करंट येणार ना, कारण असं मॅग्नेट ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण ही कॉईल फिरवणार आहे. आपण या मोटर ॲक्शन असताना कॉईलला सप्लाय दिला होता, कॉईल फिरायला लागली, पण आता आपण कॉईल हाताने फिरवणार. हाताने फिरवणार म्हणजे कसं, याच्या दुसऱ्या बाजूला
विंडमिल आहे माहिती आहे तुम्हाला, विंडमिल पाहिलेत, तिथले ब्लेड लावायचे सपोज याला, हे विंडमिल आहे समजा, तर हे विंडमिलचा पंखा फिरतो, पंखा फिरला की हे कॉईल फिरणार, बरोबर आहे? आणि काय होतं रे बाळांनो, जर मॅग्नेटच्या जवळ एखादी जर कॉईल फिरवली, मागं पुढं केली किंवा गोल गोल फिरवली, कसंही करा, तर करंट प्रोड्यूस होणार की नाही होणार? करंट प्रोड्यूस होणार, ओके ना? सिंपल आहे अगदी. मोटरमध्ये आपण काय केलं, मोटरमध्ये सरळ असं नॉर्थ पोल, एक मिनिट हा पेनचे, जरा आता मला थोडासा हा पेनचा प्रॉब्लेम आहे, धीरे धीरे सगळ्या इंक संपायला लागलेत, उद्या मिळेल, आणून देतो म्हणे तो स्टेशनरीवाला. नॉर्थ पोल आणि साऊथ पोल लक्ष द्या, मी तुम्हाला बार बार सांगतोय, आजचा लेक्चर संपूर्ण मी तुम्हाला हे परत परत सांगणार, पण लक्षात तुमच्या बसू दे. मोटरच्या वेळी आम्ही कॉईलला करंट दिला, करंट दिल्या दिल्या कॉईल फिरायला लागली मोटर. आता कॉईल ठेवली आहे आणि इंडक्शनच्या प्रिन्सिपलमध्ये जर मॅग्नेटच्या जवळ तुम्ही कॉईल हलवली तर याच्यामध्ये करंट निर्माण होतो का? तर ह्याच्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ज्या आहेत त्या कॉईलबरोबर लिंक होतात आणि चेंज होत राहतात कॉईल मागं पुढे केल्यामुळं, आणि चेंज जर होत असेल तरच करंट प्रोड्यूस होतो. तर ही कॉईल आता अशी ठेवली आहे, करंट झिरो असणार आहे का? तो फिरतच नाही आहे इथं. मग हा फिरायला लागला की करंट प्रोड्यूस होणार, बरोबर आहे की नाही? कॉईल फिरायला लागल्यानंतर करंट प्रोड्यूस होणार. आता समजा हे ए आहे, ही बी आहे, ही सी आणि ही डी आहे, बरोबर? लक्षात घ्या, फक्त प्रिन्सिपल सांगतो तुम्हाला. आता हे जेव्हा तुम्ही फिरवणार बाळांनो, असं मॅग्नेटिक फील्ड, डिरेक्शन ऑफ करंट जी आहे कशा पद्धतीनं प्रोड्यूस होते, प्लस झिरो आणि मायनस असा करंट जात असतो. करंट जो आहे तो असा कंटिन्युअस नसतो, झिरो मॅक्सिममला जातो, परत झिरो होतो, परत मॅक्सिममला जातो, पण हे खाली जातो. म्हणजे काय, जर करंट असा फ्लो होत असेल बाळांनो, तर इथून असा फ्लो होतो, लक्षात ठेव. म्हणजेच काय, जर हा ए सी सप्लाय असेल, म्हणजे समजा ह्याचा जनरेटर म्हणून माझ्या दोन वायरी आल्या, त्या दोन वायरी जर तुम्ही इथं लावल्या अशा, तर हा प्लस मायनस असं लिहू शकत नाही तुम्ही, कारण कधी हे प्लस होतं, हे मायनस होतं, हे प्लस होतं, हे मायनस होतं, म्हणून त्याला अल्टरनेटिंग करंट म्हणतात. कसं जातो तो, लक्ष फक्त एवढंच लक्षात ठेवा, तुम्हाला जास्त डीपमध्ये नाही आहे. मॅक्सिमम जातो, झिरो होतो, परत मॅक्सिमम होतो आणि परत झिरो होतो, आणि ह्या दोघांचा अर्थ काय, डिरेक्शन फक्त वायरमध्ये चेंज होतो. जर एपासून असा बीकडे जात असेल तर बीपासून एकडे येतो, असं चेंज होत राहतं, अर्ध्या सायकल एपासून बीकडं, पुन्हा अर्धा सायकल बीपासून एकडं, असं. आणि असे एका सेकंदामध्ये 50 होतात, एका सेकंदामध्ये किती होतात, 50. म्हणून अल्टरनेटिंग करंटची फ्रिक्वेन्सी जी आपल्या घरामध्ये येते त्याची फ्रिक्वेन्सी म्हणतात 50 Hz आहे. 50 Hz म्हणजे काय, अशा सायकल्स एका सेकंदामध्ये 50 होतात. 50 cycles लाईक दिस पर सेकंद, दॅट इज द फ्रिक्वेन्सी 50 Hz इज इक्वल टू 50 cycles पर सेकंद. कशाच्या सायकल्स, एक दोन असे 50 एका सेकंदामध्ये होतात, म्हणून त्याला फ्रिक्वेन्सी 50 Hz म्हणतात. लक्षात एवढंच ठेवा, अल्टरनेटिंग करंट मॅक्सिमम होतो, झिरो होतो, निगेटिव्ह साईडला मॅक्सिमम होतो, परत झिरो होतो, असा तो फ्लो होत असतो, कळलं? आता तुम्हाला मी अल्टरनेटिंग करंट म्हणजे काय सांगितलं, डी सी सप्लायमध्ये डी सी करंट जो असतो तो कंटिन्युअस 5 एम्पियरचा जर करंट असेल तर कंटिन्युअस 5 एम्पियर असाच राहतो. अल्टरनेटिंग करंट जर 5 एम्पियरचा असेल तर +5 एम्पियर, झिरो, -5 एम्पियर आणि झिरो. +5 आणि -5 याचा अर्थ करंटची दिशा बदलते, एवढाच फरक आहे. आणि दिशा बदलली की साईन चेंज करतात, म्हणजे तो जर असा जर प्लस दाखवला तर असा इकडून अशी दिशा असेल तर त्याला निगेटिव्ह म्हणतात. विरुद्ध, निगेटिव्हचा अर्थ विरुद्ध दिशा. मॅग्निट्यूडमध्ये काही फरक पडत नाही, 5 एम्पियरच करंट असतो तो फक्त.
पॉझिटिव्ह प्लस फाईव्ह, निगेटिव्ह प्लस फाईव्ह, दिशा उलटी झालेली असते, एवढाच फरक असतो. आता हे आपल्याला शिकायचं आहे, पण त्याच्या आधी AC करंट आणि DC करंट म्हणजे काय आणि फॅराडेज लॉ ऑफ इंडक्शन ह्या दोन गोष्टीच्या नोट्स आपण लिहायच्या आहेत. चला, बहुतेक तुम्हाला शेअर झालेलं दिसतंय व्यवस्थित, ठीक आहे. सो स्टार्ट रायटिंग. फॅराडेज लॉ ऑफ, एक मिनिट हा, जे पुस्तकात इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणतात आपण जे पुस्तकात दिले तेच आपण बरोबर लिहू. एक सेकंड, मला पुस्तक घ्यायला पाहिजे. तुम्ही आम्हाला दिसत नाही आहात असं वाटत असेल मग मी गंमत करतो, थांबा. आता म्हणजे तुम्हाला मी दिसेन बरोबर. आता तुम्हाला मी दिसणार, मी फळ्याच्या खाली बसलो आहे बरोबर. लिहा, फॅराडेज लॉ ऑफ इंडक्शन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन लिहायची आवश्यकता नाही आहे, फॅराडेज लॉ ऑफ इंडक्शन. We have observed, ही डायग्राम त्याच्या आधी काढा मग तुम्ही बरं होईल. ही डायग्राम काढा आणि मग त्याच्यानंतर लिहा. आपण काल सोलेनॉइड काढला होता ना, आणि ह्या सोलेनॉइडमध्ये आपण गॅल्वानोमीटर ठेवला होता आणि इथं आपण एक कॉईल ठेवली होती. नाही, गॅल्वानोमीटर नाही, थांबा, पुस्तकातली डायग्राम आपण सांगतोय, आपण काढलेली नव्हे. आणि या कॉईलमध्ये असा गॅल्वानोमीटर लावला होता इथे, बरोबर. आणि याच्यामध्ये आपण करंट सोडला होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे करंट कमी जास्त पण केला होता. ही डायग्राम काढा. ह्या कॉईलला नाव द्या ए आणि सोलेनॉइडला नाव द्या बी. तुम्हाला दाखवायचं असेल तर असं पण दाखवा, कारण ह्या ज्या आहेत दीज आर द मॅग्नेटिक फील्ड लाईन्स, ओके ना, अशा जाणार बाहेर जिथं साऊथ पोल नॉर्थ पोल चेंज होणार. कारण जर तुम्ही करंट बंद केला, चालू केला, बंद केला, चालू केला, तर पोलॅरिटी जी, आता समजा हाच करंट असा जाणार आहे प्लसकडे, काहीही हलत नाही आहे, तर इकडं क्लॉकवाईज आहे, म्हणजे इकडं साऊथ पोल निर्माण होणार, इकडं नॉर्थ पोल निर्माण होणार. आणि मॅग्नेटिक फील्ड लाईन्स नॉर्थकडून साऊथकडे जातात म्हणून असं दाखवलेलं आहे. आणि हा नॉर्थ असणार आहे कारण करंटची दिशा अशी आहे, इकडून पाहिलं की क्लॉकवाईज, तिकडून पाहिलं की अँटी क्लॉकवाईज, म्हणून नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. आता ही डायग्राम काढा. पहिली कंडिशन, करंट इन कॉईल ऑफ, सांगतोय तुम्हाला लक्षात द्या फक्त, ऑफ, नो डिफ्लेक्शन इन गॅल्वोनोमीटर ऑफ कॉईल ए. हे लिहून देणार आहे मी तुम्हाला, फक्त दोन गोष्टी लिहायच्या आहेत, दोन. करंट ऑन, गॅल्वोनोमीटर शोज मॅक्सिमम डिफ्लेक्शन, बरोबर. आता सांगतो, करंट ऑन केल्या केल्या काय झालं, याच्यामध्ये मला चेंज करावं लागतं. श्रुती, तुझं कळलं मला बाळा का फोन केला होतास ते, सॉरी बाळा, ना कॅमेरा वगैरे चेंज करावा लागतो. तर ज्यावेळी कॉईलमध्ये अशी कॉईल आपण काढली आहे आणि नंतर ही एक कॉईल काढली, हे पुस्तकात आहे डायग्राम, बरोबर. सुरुवातीला करंट ऑफ होता,
इथे की काढली आपण, करंट ऑफ होता, ह्याच्यामध्ये काहीही डिफ्लेक्शन नाही, प्रॅक्टिकल फक्त लक्षात घ्या. सेकंड टाइम करंट ऑन केला, मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप झालं, मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप झाल्या झाल्या मॅग्नेटिक लाईन्स याच्याबरोबर संपर्कात आल्या, आधी झिरो होत्या, आता एकदम मॅक्सिमम आल्या, गॅल्वानोमीटर विल शो डिफ्लेक्शन. पण ते डिफ्लेक्शन मोमेंटरी असेल, परत गॅल्वानोमीटर झिरोला येणार का? कारण मॅग्नेटिक फील्ड लाईन्स झिरोपासून मॅक्सिममवरती गेल्या खऱ्या, पण मॅक्सिममला गेल्यानंतर तिथं तशाच राहिल्या, चेंज होईनात. करंट प्रोड्यूस व्हायसाठी काय लागतं? मॅग्नेटिक फील्ड किंवा मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ज्या या कॉईलबरोबर संपर्कात आहेत त्या चेंज व्हायला पाहिजेत, कमी जास्त व्हायला पाहिजेत, शून्य जास्त कमी जास्त काहीही चालेल, पण बदलल्या पाहिजेत. आधी शून्य होत्या, आता मॅक्सिमम झाल्या, लगेच करंटचं डिफ्लेक्शन, बरोबर. आता तुम्ही याला मग करंट कॉन्स्टंट, करंट झिरोच राहणार, कारण एकदा मॅक्सिममला गेल्या की झिरो ते मॅक्सिमम चेंज झालं कॉईलशी संपर्कात आलेल्या लिंक मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. करंट डिफ्लेक्शन दाखवणार, परत झिरोला येणार का? कारण आता एकदा मॅक्सिममला गेल्या की चेंज होत नाही आहेत. बुद्धी लावायची, नॉलेज लावायचं, पुस्तकात तेच असलं पाहिजे. आता मी याला बंद केल्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स मॅक्सिमम होत्या, त्या झिरो झाल्या, चेंज झाल्या की नाही, मग परत हा डिफ्लेक्शन दाखवणार. पण जेव्हा ऑन केलं त्यावेळी तो जर इकडच्या दिशेला दाखवत असेल, जेव्हा बंद केलं त्यावेळी पॉइंटर दुसऱ्या दिशेला जाणार, मॅक्सिमम जाणार, परत झिरो होणार करंट, बरोबर. आता चला, तुम्ही ऑन ठेवला होता याला, ऑन ठेवलं आणि तुम्ही जर ह्याच्यामधला करंट कमी जास्त केला, इन्क्रीज डिक्रीज म्हणजे मॅग्नेटिक, कारण करंटच्यावरती याचं मॅग्नेटिक फील्ड अवलंबून असतं. मॅग्नेटिक फील्ड जास्त कमी, तशा मॅग्नेटिक फील्ड लाईन्स पण जास्त कमी याच्याबरोबर संपर्कात येणार, बदलत राहणार. आणि जर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स याच्याबरोबर ज्या संपर्कात येत आहेत त्या बदलत असल्यामुळं करंट प्रोड्यूस होणार. चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युसेस द करंट इन द कॉईल. चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड इफ असोसिएटेड विथ द कॉईल. जर मॅग्नेटिक फील्डच्या संपर्कात असले, जर कॉईलच्या संपर्कात असलेलं मॅग्नेटिक फील्ड चेंज होत असेल तरच करंट प्रोड्यूस होतो. दॅट इज फॅराडेज लॉ ऑफ इंडक्शन. ओके, श्रुती यासाठीच फोन केला होतास ना बाळा तू? ठीक आहे, काही हरकत नाही. अशी अडचण आली तर मला लक्षात येणार परत लगेच, पण असं काही झालं तर मला फोन करत जावा. ओके, नाव राईट डाऊन द नोट्स, काल काय काय लिहिले आपण बघूया. व्हेन गॅल्वानोमीटर शो डिफ्लेक्शन. ओके, आता ही डायग्राम तुम्ही काढा पटकन, जी समोर काढली होती. लवकर करा, आपल्याकडे फक्त 40 मिनिटं आहेत आणि आपल्याला 2 आणखीन टॉपिक शिकायचे आहेत. We have observed when there was no current in the solenoid, the galvanometer, the galvanometer of the coil A does not show any deflection. हे झालं पहिलं ऑब्झर्वेशन. ओके, त्याच्यानंतर दुसरं ऑब्झर्वेशन. When the current in the solenoid
इज स्विच्ड ऑन व्हेन द करंट इन द सोलेनॉइड इज स्विच्ड ऑन द सोलेनॉइड प्रोड्यूसेस द सोलेनॉइड प्रोड्यूसेस मैग्नेटिक फील्ड द मैग्नेटिक फील्ड लाइन्स ऑफ फोर्स पण म्हणू शकता लिंक्ड विथ कॉइल ए चेंज फ्रॉम आधी किती होत्या झिरो टू मॅक्सिमम मग काय होणार गॅल्वनोमीटर ऑफ द कॉइल ए शोज डिफ्लेक्शन दॅट्स इट खाली लिहा ब्रॅकेटमध्ये लिहू शकता तुम्ही सब पॉइंटमध्ये द फील्ड लाईन्स दॅट इज मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आता मोठे झालात तुम्ही द फील्ड लाईन्स असोसिएटेड विथ कॉइल ए चेंज फ्रॉम झिरो टू मॅक्स चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड इज कॉज ऑफ करंट इन कॉइल ए आपण खाली लिहिलं एक्सप्लेनेशन की बाबा द कॉइल ए थांबा द फील्ड लाईन्स असोसिएटेड विथ कॉइल ए चेंज फ्रॉम झिरो टू मॅक्सिमम झिरो टू मॅक्सिमम एवढं लिहिलं तरी चालेल ज्याच्यामुळं करंट प्रोड्यूस होतो नाव व्हेन नाव अच्छा ह्याच्यामध्ये आणखीन एक पॉईंट लिहायला पाहिजे तुम्ही की बाबा मॅक्सिमम करंट तर फ्लो झाला नंतर काय झालं सिन्स वन्स द मॅग्नेटिक फील्ड लाईन्स लिंक्ड विथ कॉइल रिमेन्स कॉन्स्टंट सो नो करंट फ्लोज गॅल्वनोमीटर शोज नो डिफ्लेक्शन तो कुठलंही डिफ्लेक्शन दाखवत नाही जरी मॅग्नेट सोलेनॉइडमध्ये करंट चालू असला पण मॅग्नेटिक फील्ड ऑफ सोलेनॉइडचं चेंज होत नाही आहे सो वी कांट डू एनिथिंग दॅट करंट डझंट गेट प्रोड्यूस तो म्हणतो मॅग्नेटिक फील्ड लाईन्स माझ्याबरोबरचं कमी जास्त करा बंद चालू करा कमी जास्त करा शून्य करा हंड्रेड करा हंड्रेड करा पन्नास करा पन्नास करा पंचवीस करा पण करत राहा तर मी करंट दाखवणार तर माझ्यामध्ये करंट प्रोड्यूस होणार असं तो कॉइल आणि प्रिन्सिपल म्हणतो पुढे व्हेन द करंट इन द सोलेनॉइड इज स्विच्ड ऑफ अगेन द मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ऑफ फोर्स मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ऑफ फोर्स लिंक्ड विथ द कॉइल चेंज फ्रॉम मॅक्सिमम टू झिरो चेंज झाल्या अगेन गॅल्वनोमीटर कनेक्टेड इन कॉइल ए शोज डिफ्लेक्शन झालं इमिजिएटली आफ्टर मॅक्सिमम डिफ्लेक्शन गॅल्वनोमीटर शोज झिरो रीडिंग
म्हणजे काय हे आता लक्षात ठेवा आणि लक्षात घ्या. मी आता जे बोललो हे जेव्हा रेकॉर्डिंग तुम्ही पाहत असाल त्यावेळी तुम्हाला मी हे लिहिलेलं कम्प्युटरवरचं रेकॉर्डिंगमध्ये दिसणार नाही. त्यावेळी मी जे बोललेलो आहे ते तुम्ही परत परत ऐकू शकता यूट्यूबवरती आणि लिहू शकता. झालं असेल असं समजतो मी. तर ऑन केलं बंद होतं, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स लिंक्ड विथ द कॉईल झिरो, नो डिफ्लेक्शन. चालू केलं, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स शून्य होत्या, मॅक्सिममला गेल्या, मॅक्सिममला गेल्या गेल्या करंट इथं मॅक्सिमम दाखवला, परत तो शून्यावरती आला. का? जर तुम्ही टाईम ठेवला इथं, घड्याळ लावलं आणि इथं बघितलं की तो झिरो होता, काही वेळाने तो मॅक्सिमम झाला कारण स्विच ऑन केलं, परत तो झिरो झाला. काहीतरी वेळ लागेल ना चालू मोठा जा वर जायला पॉइंटर, करंट वाढायला, परत करंट शून्य व्हायला काहीतरी वेळ लागेल. तो एवढा वेळ आहे समजा, सिम्पल. मग आता हे झालं एका दिशेला, बंद होते स्विच. बघा, लक्ष द्या, मी तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय, लक्ष द्या. पहिला स्विच बंद होता, झिरो करंट. स्विच चालू केला, एकदम मॅक्सिममला गेला करंट आणि परत झिरो झाला. का? कारण फील्ड लाईन्स मॅक्सिममला गेल्या पण कॉन्स्टंट राहिल्या, म्हणून तिथनं परत तो झिरोला आला, काटा झिरोला आला परत. आता बंद केल्या, बंद केल्यावर काय होत्या, मॅग्नेटिक फील्ड्स मॅक्सिममधनं एकदम झिरो झाल्या, पण मॅग्नेटिक फील्ड याच्या ज्या संपर्कात होत्या त्या चेंज झाल्या, म्हणून तो ना करंट प्रोड्यूस झाला, पण करंट उलट्या दिशेला प्रोड्यूस झाला, पॉइंटर उलट्या दिशेला दाखवणार, म्हणून असं केलं आणि परत झिरो होणार. कारण का? एकदा करंट झिरो झाला, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स चेंज झाल्या, चेंज झाल्या झाल्या करंट प्रोड्यूस झाला, पण नंतर चेंज व्हायचं थांबलं, म्हणून मॅक्सिमम करंट दाखवणार. फील्ड लाईन्स चेंज झाल्या, मॅक्सिममपासून झिरो करंट प्रोड्यूस झाला, करंट प्रोड्यूस झाला आणि परत झिरो झाला. अशा दिस इज अल्टरनेटिंग, लक्षात ठेवा. का? काटा असा जर झाला असेल बंदचं चालू होताना, चालूचं बंद होताना या दिशेला दाखवतो, करंटचं डिरेक्शन चेंज होतं, दॅट इज अल्टरनेटिंग करंट. पुस्तकात नाही आहे पण डोकं लावा. पॉइंटर विरुद्ध दिशेनं जेव्हा जातो, असा जात असेल आणि जर आता असा जात असेल तर याचा अर्थ करंटची दिशा बदलली. मी तेच दाखवलंय. पहिला पॉइंटर असा होता, स्विच बंद होता, स्विच चालू केला, पॉइंटर असा झाला, स्विच बंद इथं, स्विच चालू, करंट प्रोड्यूस मॅक्सिमम, इथं करंट असेल, इथं टाईम असेल, धरून चला, विचार करा. परत झिरो होणार का? कारण आता मॅग्नेटिक फील्ड लाईन्स मॅक्सिमम होत्या, पण मॅक्सिमम म्हणून कॉन्स्टंटच राहिल्या, चेंज होत नाही आहेत, म्हणून परत तो शून्यावरती येणार. स्विच बंद केला, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स मॅक्सिमम अशाशी लिंक होत्या, चेंज होत नव्हत्या पण मॅक्सिमम होत्या, त्या आता झिरो झाल्या म्हणजे चेंज झाल्या, मॅक्सिमम टू झिरो, करंट प्रोड्यूस होणार, असं होणार आणि परत तो झिरोला येणार. कारण का? आता झिरोच आहेत, फील्ड लाईन चेंज होत नाही आहेत, परत येणार तो इथे. आता ज्यावेळी तो या डिरेक्शनला काठा दाखवतो गॅल्वनोमीटरचा, याचा अर्थ करंट एका डिरेक्शनमध्ये जात होता, बंद करताना दुसऱ्या डिरेक्शनमध्ये करंट जातो आहे, म्हणून दिश दिश झिरो, मॅक्सिमम झिरो, मॅक्सिमम झिरो. दिस इज अल्टरनेटिंग करंट. अशा पद्धतीने अल्टरनेटिंग करंट, ज्या करंटची दिशा बदलते त्याला अल्टरनेटिंग करंट म्हणतात. कळलं? आता तुम्हाला सोलेनॉइडचा एक्सपेरिमेंट पण लिहून दिला, काल एक कॉईलचा मी जो सांगितलेला ते लिहून दिला. आय थिंक तुमचं बेसिक आता चांगलं व्हायला पाहिजे. आता पटकन आपण थेरी संपू, म्हणजे आपलं लेक्चर संपून जाईल. तुम्हाला इलेक्ट्रिकल जनरेटर पण मी सांगितलं आत्ता. आता जस्ट आपण त्याला नोट्स लिहूया. चला, फट 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 फट. चला,
सो फॅराडेज लॉ ऑफ इंडक्शन, आता याच्या खाली इंडक्शन तर तुम्हाला कळलं, आता फॅराडेजचा लॉ इथं लिहूया. फॅराडेज लॉ त्याच्या अंतर्गतच मी तुम्हाला मगाशी दिलं, पण फॅराडेजचा लॉ आता तुम्हाला सांगतोय. स्टेटमेंट ब्रॅकेटमध्ये लिहा स्टेटमेंट, म्हणजे वरचा जो एक्सपेरिमेंट होता त्याच्या त्याला अनुसरूनच त्यांना आपलं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. ते काय दिलेलं आहे ते आपण पाहूया. Whenever the magnetic field lines, whenever the magnetic field lines associated associated किंवा passing through the coil associated or passing through the coil change the current is induced in the coil. This is known as Faraday's law of induction. Faraday's law of induction. Okay. पुढची एक लाईन. The current thus produced in the coil म्हणजे अशा प्रकारे प्रोड्यूस्ड इन द कॉइल इज कॉल्ड ॲज इंड्यूस्ड करंट. नेक्स्ट फ्लेमिंग्स राईट हँड रूल. मोटर ॲक्शन होताना आपण फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल वापरला होता. ज्यावेळी जनरेटर होतो करंट प्रोड्यूस होतो त्यावेळी करंटची दिशा दाखवायसाठी आपल्याला फ्लेमिंग्स राईट हँड रूल उपयोगाला येतो. राईट डाऊन. द करंट प्रोड्यूस्ड due to induction the current is produced due to induction sorry it's produced due to induction that is what we understand induction the direction of the induced current is given by the Fleming's right hand rule. Left hand rule motor साठी. आता दोन गोष्टी आहेत, कशा पद्धतीनं करंट फॉर्म होणार आहे लक्ष द्या. Fleming's right hand rule समजायसाठी पहिल्यांदा थोडंसं माझ्याकडं लक्ष द्या. Fleming's right hand rule मध्ये काय होतं हो, सगळ्यात पहिल्यांदा आपण कॉईल फिरवतो. आता इथं आपण काय केलं आहे, कॉईल आणि सोलेनॉइड दोन्ही पण एके ठिकाणी होते पण करंट आपण चेंज केला. राईट. पण समजा करंट त्या सोलेनॉइडमधला करंट आपण कमी जास्त केला होता, लक्षात ठेवा. आणि तुम्हाला करंट दुसऱ्या कॉईलमध्ये प्रोड्यूस होतं असं तुम्हाला दाखवलं गेलं होतं मॅग्नेटमुळं. मॅग्नेटिक प्रॉपर्टी ज्या सोलेनॉइडमध्ये निर्माण होतात त्याच्यामुळं करंट इकडं कॉईलमध्ये प्रोड्यूस होत होता, कारण मॅग्नेटिक फील्ड लाईन्स सोलेनॉइडच्या
कॉईलशी लिंक होत होत्या, शून्य मॅक्सिमम मॅक्सिमम शून्य होत होत्या, म्हणून ते तुम्हाला दाखवलेलं आहे. आता याच्यामध्ये समजा मी अशी कॉईल ठेवली, ही कॉईल मी अशीच ठेवतो आणि ही कॉईल मी फिरवली, म्हणजे कॉईलवरती मी फोर्स लावला, मोशन झालं कॉईलचं, बरोबर की नाही? आणि मॅग्नेटिक फील्डची डिरेक्शन तर माहिती आहे आपल्याला, हे धरायचं आहे राईट हँड रूल. आणि हा राईट हँड रूल तुम्हाला काय काय सांगतो पहिला लक्ष द्या आणि मग तुम्हाला मी लिहून देतो. हा राईट हँड रूल आहे, पुस्तकामध्ये हे पहा, पेज नंबर आहे 58, म्हणजे तुमच्या लक्षात येईल म्हणून. मोशन ऑफ द कंडक्टर, आता हा कंडक्टर आहे, हा कंडक्टर आहे, त्याची मोशन, अंगठा मोशन दाखवतो. ॲज इट इज डिरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, आपण हे पण यूज करताना डिरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड इंडेक्स फिंगरच दाखवायची, हे इंडेक्स फिंगर दाखवतो. आणि जी मिडल फिंगर आहे गिव्ज डिरेक्शन ऑफ करंट, कसं वापरायचं ते नंतर बघूया. राईट डाऊन फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, काय काय होतं, कनेक्ट कॉईलची मोशन झाल्यामुळं मॅग्नेटिक फील्डमध्ये हा ही जी कॉईल आहे ती कॉईल फिरल्यामुळं या कॉईलमध्ये करंट प्रोड्यूस होतो. म्हणजे दोन गोष्ट, करंट का प्रोड्यूस होतो, कॉईलची मोशन आणि मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे करंटची दिशा कशावरती अवलंबून आहे, मॅग्नेटिक फील्डची दिशा, आणि कॉईल क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज कशी रोटेट होते याच्यावरती निर्माण होणाऱ्या करंटची दिशा आहे. म्हणून अंगठा कॉईलची मोशन दाखवतो, ही जी फिंगर आहे इंडेक्स फिंगर मॅग्नेटिक फील्ड दाखवते, आणि मग करंट कुठल्या दिशेने प्रोड्यूस होईल दॅट विल बी शोन बाय द मिडल फिंगर. राईट डाऊन, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, राईट हँड रूल, सॉरी, द इंडेक्स फिंगर विल शो द डिरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. आपण जो फोर फिंगर म्हणतो त्याला इंडक्शन फिंगर म्हणायचं, पहिलं जे बोट असतं ते, त्याला मराठीत काय म्हणतं मला पण माहीत नाही. द इंडेक्स फिंगर विल शो द डिरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, द थंब अंगठा विल शो, द थंब विल शो द डिरेक्शन ऑफ मोशन ऑफ द कंडक्टर, ज्यामधनं करंट प्रोड्यूस होणार, ज्यामध्ये करंट प्रोड्यूस होणार, डिरेक्शन ऑफ मोशन. आपण फिरवतो ना, फिरवल्यानं मॅग्नेटिक फील्डमध्ये आपण कॉईल फिरवतो, एकतर मॅग्नेट फिरवा नाहीतर कॉईल फिरवा. आम्ही कॉईल फिरवली तर त्या कॉईलची फिरण्याची दिशा, मोशन ऑफ द कंडक्टर, आणि थर्ड द मिडल फिंगर विल शो, द मिडल फिंगर विल शो द डिरेक्शन ऑफ द इंड्यूस्ड करंट. जो करंट प्रोड्यूस होतो त्याची दिशा कोण दाखवतं, मिडल फिंगर. लक्षात ठेवा दिस वन. पाहिजे तर आपण एक डायग्राम काढूया. सो ही डायग्राम तुम्ही पण स्वतः काढा. राईट हँड आहे, हां, अंगठा, अंगठा नाही, सॉरी, दिस इज मिडल फिंगर, दिस इज फोर फिंगर, फोर फिंगर जवळच अंगठा आहे. जर हात यावेळी थोडा आला असेल बरोबर, कुणाचा हात आहे कोण असतो. अँड दिस इज युअर, दिस विल शो द डिरेक्शन ऑफ मोशन ऑफ कॉईल ऑर कंडक्टर, अँड दिस विल शो डिरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, अँड दिस इज मिडल फिंगर, डिरेक्शन ऑफ
इंड्यूस्ड करंट, मिडल फिंगर विल शो डिरेक्शन ऑफ इंड्यूस्ड करंट, थंब विल शो द मोशन ऑफ द कॉइल इनसाइड आणि डिरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, फोर्स आपण दाखवतो ना. आता समजा ही कॉईल जर मी अशी फिरवतो आहे तर याची जर दिशा मला दाखवायची असेल, हा मॅग्नेटिक फील्ड आहे आणि हा जर आत जात असेल तर ही दिशा मोशनची आतमध्ये, हे मॅग्नेटिक फील्ड, तर करंट कसा होणार? कॉईलमध्ये असा येणार करंट, सिम्पल. हे समजा जर ही कॉईल आहे तुमची जी आपण आतमध्ये ठेवली आहे, याचं लक्ष द्या. फक्त ए बीकडं, ही ए बी आणि ही सी डी, ए बीकडे लक्ष द्या. हे लावलं मी, बरोबर. मॅग्नेटिक फील्ड बघा असं आहे, नॉर्थ, हे नॉर्थ आणि साऊथ आहे समजा, नॉर्थकडून साऊथकडे असतं, बरोबर. आता हा फोर्स कुठे लावला? आतमध्ये. तर फोर्स आतमध्ये गेला तर याच्यामध्ये जो करंट निर्माण होणार तो खालच्या डिरेक्शनला, सिम्पल. आता हा इथं लावा, इथं जर करंट खाली जात असेल तर इथून, सॉरी, इथं जर फोर्स आत जात असेल मोशन, तर याची मोशन बाहेरच्या बाजूला होते, बरोबर. मग थंब मोशन बाहेरच्या बाजूला, मोशन बाहेरच्या बाजूला ह्या साईडची, मॅग्नेटिक फील्ड नॉर्थ टू साऊथ नाही दिसत आहे हे असं. सगळ्यात पहिल्यांदा परत सांगतो, ही कॉईल आहे आणि ही बाजू ए बी आहे आणि ही सी डी आहे समजा. तर ह्या ए बीला मी आत ढकललं, हे मॅग्नेटिक फील्ड आहे, म्हणजे ए बीमध्ये करंट असा खालच्या बाजूला येणार. आणि ही बाजू वर येते सी डी, तर ही बाजू वर आली, पहा अंगठा दाखवतो वर आली म्हणून, मॅग्नेटिक फील्ड असं, करंट वरती, म्हणजे ह्याच्यामध्ये करंट वर जाणार, इथं खाली येणार, इथं वर जाणार, सिम्पल. आता तुम्हाला मोटरचे ॲक्शन पण, जनरेटरचे ॲक्शन पण लक्षात येईल. सो दिस इज फ्लेमिंग्स राईट हँड रूल. अल्टरनेटिंग करंट आणि डायरेक्ट करंट हे तुम्हाला मी सांगितलं आहे. अल्टरनेटिंग करंट जे आहे ते बदलत राहतं आणि त्याची फक्त तुम्हाला मी नोट्स पाठवून देईन, आजच पाठवून देईन, कारण आज चॅप्टर आपला संपेल. पण अल्टरनेटिंग करंट आणि डी सी करंट समजून घ्या, हे तुम्हाला हे कळालं, फ्लेमिंग्स राईट हँड रूल कसं लावायचं ते पण मी तुम्हाला दाखवलं. नाही कळालं एखाद दुसरी गोष्ट तर मला विचारत जा, मी रिवाईज नक्कीच करणार आणि करेनच. काय काय गोष्टी, 10 ते 12 पॉईंट जे महत्त्वाचे आहेत ते आपण नक्कीच रिवाईज करायचे आहेत. ओके, पुढं लिहा, ए सी अल्टरनेटिंग करंट अँड डी सी डायरेक्ट करंट. तुम्ही ए सी अल्टरनेटिंग करंट, डी सी डायरेक्ट करंट असं लिहा. डायग्रॅम काढा, समजेल लगेच तुम्हाला. हा रेझिस्टन्स आहे, दाखवा, काही फरक पडत नाही. आणि ही की दाखवा. जर तुम्ही की, ही बॅटरी आहे किंवा सेल आहे, रेझिस्टन्स करंट आय, बॅटरी व्ही, दाखवा, म्हणजे सर्किट पण आपलं एकदा होऊन जाईल. हे एक डायग्रॅम काढा आणि ए सी, सॉरी डी सी, कन्फ्यूज व्हाल तुम्ही, डी सी आता ए सी, ए सी कसं दाखवतं दाखव. आता हा करंट बघा, आपल्याला माहिती आहे करंट ऑलवेज फ्लो फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, एकच डिरेक्शन, अजिबात बदलत नाही. ए सी सर्किट वरती करंट दाखवूया आणि खाली ए सी सोर्स असा दाखवतात, हा डी सी सोर्स असा दाखवतात. डी सी सोर्स, सोर्स म्हणजे काय, जो डी सी करंट देतो तो डी सी सोर्स, जो ए सी करंट देणार तो ए सी सोर्स, ए सी करंट सोर्स, सिम्पल. लाजायचं नाही बरं का बाळांनो, आपला अभ्यास लवकर होणार आहे. आता फक्त मला वाटते तुमचा सायन्स फर्स्टमधला मेटॅलर्जी हा एक चॅलेंजिंग सब्जेक्ट आणि कार्बन कंपाऊंड, चॅलेंजिंग नाही, कार्बन कंपाऊंड प्रॅक्टिस करायचं आहे तुम्हाला, शिकवणं काही जास्त नाही आहे, काही कॅटिनेशन, त्याच्यानंतर छोटे मोठे पॉईंट्स आहेत ते सांगेन तुम्हाला, पण तुम्हाला काम खूप करावं लागणार. फिजिक्स इज व्हेरी इम्पॉर्टंट, त्याच्यामुळे आपण ग्रॅव्हिटेशन संपवलं आणि इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट संपवला. त्याच्यानंतर मेटॅलर्जीमध्ये आय डो नॉट नो, पण त्याच्यामध्ये ओअर पण आहे, त्याच्यामध्ये इट विल बी कन्सिडर्ड इन द बेसिकली इन द केमिस्ट्री.
सो आणि याच्यामध्ये आपल्या लॉज ऑफ मोशन एक मला वाटतं आहे, आणि हां लेन्स पण आहे तुम्हाला, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट वगैरे. तर हे दोन तीन चॅप्टर, आज हा महिना जुलैचा आहे, तर आपण ऑगस्टपर्यंत फर्स्ट पार्ट, ऑगस्ट ते सप्टेंबरच्या मध्येपर्यंत फर्स्ट पार्ट सगळा संपेल आणि मॅथ्स पण आपलं बऱ्यापैकी होऊन जाईल. सो त्याच्यानंतर आणखीन आपल्याकडे टाईम आहे तो वी हॅव टू डू लॉट ऑफ रिव्हिजन्स. तुम्हाला मी एक स्टाईल देईन अभ्यास करायची कशी ती, आणि त्या पद्धतीने करत जा. आत्ता फक्त काय करायचं, सर जे शिकवत आहेत, नोट्स देत आहेत, त्या समजून घ्यायचा प्रयत्न करा, अंडरस्टँड करा कशा पद्धतीनं होत आहे. तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे की मोटर कुठल्या दिशेने फिरणार लेफ्ट हँडून, तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे की याच्यामध्ये करंट त्या जनरेटरमध्ये कसा निर्माण होणार, हे तुम्हाला सांगता आलं. एकदम सोप्या भाषेत मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, मोबाईल धरून करंट प्रोड्यूस होतो, थंब ही बाजू, हे आता हे मॅग्नेटिक फील्ड आहे, याला मी आत ढकललं, आत गेली ही बाजू सपोज, तर करंट खाली येणार, हे मॅग्नेटिक फील्ड. ही बाजू बाहेरच्या बाजूला येणार कॉईलची, म्हणजे ही मोशन दाखवली अंगठ्याने, मॅग्नेटिक फील्ड फोर फिंगर, करंट वरच्या दिशेने. हे यू शूड अंडरस्टँड धिस. एसी करंट सोर्स आता आहे. आता याच्यामध्ये काय होतं, समजा हे ए आणि हे बी आहे, आणि हे आणि हे आणि बी आहे. इन केस ऑफ डी सी द करंट डिरेक्शन विल बी ऑलवेज फ्रॉम ए टू बी, बट इन केस ऑफ एसी करंट द करंट विल फ्लो ए टू बी अँड करंट विल चेंज फ्रॉम बी टू ए. म्हणजे कसं, आता याच्यामध्ये जर करंट तुम्ही असा कंटिन्युअस एकसारखाच फ्लो होतो, दिशा बदलत नाही आहे, इथं पहिला असं मग खाली मग असं मग खाली, कारण का हे बघा ए टू बी ही दिशा, बी टू ए ही दिशा, असं दिशा बदललेलं दाखवलेलं आहे फक्त, बाकी काही नाही. आणि दिशा बदलताना म्हणजे कसं, पहिल्यांदा मॅक्सिममला जातो, मग झिरोला येतो, परत मॅक्सिममला जातो, पण त्या ज्यावेळी सेकंड टाइम तो मॅक्सिममला जायला लागतो त्यावेळी दिशा बदललेली असते, एवढंच आहे. आता याच्यामध्ये थोडेसे पॉईंट्स आहेत, ते मी पॉईंट्स तुम्हाला पाठवतो, माझ्याकडं डायग्रामसहित सगळ्या नोट्स आहेत, तुम्हाला पाठवून देईन, तुम्ही फक्त हे तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी काढा. करंट फ्लोईंग इन वन डिरेक्शन, दॅट्स इट, ए टू बी, दॅट्स इट. हिअर करंट फ्लोईंग ए टू बी अँड बी टू ए ऑल्सो. द डायरेक्ट करंट, सच अ करंट इज कॉल्ड डायरेक्ट करंट, वन डिरेक्शन, बरोबर. त्याच्यानंतर ॲज अगेन्स्ट अ करंट चेंजिंग इन मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन आफ्टर इक्वल इंटरवल्स ऑफ टाईम विच इज कॉल्ड ॲज अल्टरनेटिंग करंट. आता बघा, ह्याचं मॅग्निट्यूड पण चेंज होतं आहे, म्हणजे शून्यापासून मॅक्सिममला जातो, परत मॅक्सिममपासून शून्याला येतो, म्हणजे मॅग्निट्यूड म्हणजे बदलतं की नाही, त्याचा जो मॅग्निट्यूड म्हणजे त्याची व्हॅल्यू बदलते. 0, 1, 2, 3, 4 आणि समजा हा 5 एम्पियर असेल तर हा 5 एम्पियर करंटवरती जाणार, परत 5 एम्पियरचा तो 0 एम्पियरला येणार, आणि परत 0 एम्पियरपासून तो 5 एम्पियरला जाणार. पण मायनस का, मायनस दिशा बदलली आहे, बाकी काही नाही, मायनसला काहीही अर्थ नाही, फक्त दिशा बदललेली आहे, लक्षात ठेवा. तर दिस इज अल्टरनेटिंग करंट, दिशा बदलली आहे ना, अशी आणि अशी, फक्त एवढंच आहे बाळांनो. डी सी सप्लाय जो असतो तो कंटिन्युअसली 5 एम्पियर तर 5 एम्पियर तुम्हाला देईल, पण हा ए सी जो असतो शून्यापासून 5 एम्पियर, 5 एम्पियरपासून 0, 0 पासून -5 एम्पियर, -5 एम्पियरपासून 0, असा प्रत्येक वेळी तो चेंज होत राहतो. एका सायकलमध्ये तो 0 मॅक्सिमम 0, परत निगेटिव्ह मॅक्सिमम आणि 0, असा तो एका सायकलमध्ये जातो. आणि अशा सायकली भरपूर होत असतात, एका सेकंदामध्ये 50 होतात, जो आपल्या घरच्या इलेक्ट्रिक सप्लाय आहे त्याचं, आणि त्याची फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्झ असं म्हणतात. पुढं, इट इज चेंजिंग इन मॅग्निट्यूड 0 to maximum आणि 0 अगेन डिरेक्शन चेंज होते म्हणून खालच्या बाजूला दाखवलं आहे. इट इज चेंजिंग द मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डिरेक्शन.
हा काय असतो, हा कंटिन्युअसली एका डिरेक्शनमध्ये असतो. डायरेक्ट करंट कॅन इन्क्रीज, कॅन बी स्टेबल ऑर कॅन रिड्यूस ऑल्सो, बट इट इज नॉट ऑसिलेटरी. हा करंट वाढवता येतो, कॉन्स्टंट ठेवता येतो, कमी करता येतो डी सी करंट. ऑब्विअसली तुम्ही रेझिस्टन्स जर कमी जास्त केला की करंट कमी जास्त होणारच आहे, हो की नाही? सो यू कॅन रिड्यूस द करंट, यू कॅन इन्क्रीज द करंट, बट करंट रिमेन्स ॲट द सेम लेवल. जर तुम्ही 5-2 केला तर 2 राहील तो, 2-2 त्याची दिशा अशी बदलत नाही. 3 केला तर 3 राहील, 5-6 केला तर 6 राहील. जर तुम्ही समजा इथं व्हेरिएबल रेझिस्टन्स वापरला, रेझिस्टन्स जर कमी जास्त केला तर करंट कमी जास्त होणार, पण तो एकाच डिरेक्शनमध्ये राहतो. 5 तुम्ही ठेवला तर 5 कंटिन्युअसली देतो, इन्क्रीज डिक्रीज होऊ शकतो पण डिरेक्शन सेम राहते ए टू बी, कारण सेल असा लावला आहे. त्याच्यानंतर झालं अल्टरनेटिंग करंट चेंजिंग असतं, मॅग्निट्यूड पण बदलतं, दिशा पण बदलतं. याला मग तुम्ही आणखीन एक म्हणू शकता, ऑसिलेटरी करंट. का म्हणजे ऑसिलेशन? म्हणजे तुम्ही हे पाहिलं ना, झोपाळा पाहिला आहे की नाही? झोपाळ्यामध्ये काय होतं, सेंटरला येतो नागपंचमीच्या वेळी, किंवा नागपंचमी आता बंद झाले पण करा मित्रांनो, सॉरी मित्रमैत्रिणींनो, तुम्ही पण करा. गावामध्ये वडाची झाडं वगैरे असताना मला फोटो पाठवायचे बरं का. आता समजा करोना जर संपला तर हां, आणि ते करा बघून, काय ते बघायला मिळतच नाही कुठं. नंतर आमच्या गावामध्ये इतकं सुंदर करायचे, आमच्या गल्लीमध्ये, पाटणे गल्लीमध्ये जिथे मी राहायचो तिथं मोठा बांधला, आणि मी पण त्याच्यावरती झोके घेतलेत भरपूर, पण गावामध्ये जे झाडाला असायचे त्याची मजाच वेगळी. आता कधी करोना जर संपला ना तर मी तुमच्या कुणाच्या तरी गावी येणार, तुमच्या शेतात बघूया, कुणाच्या शेतात मला जायला पहिला मिळेल अवश्य येणार. मी 2-3 असं फिरणार आहे, मला फार निसर्ग फार आवडतो, म्हणून म्हणतो तुम्हाला झाडं लावा. 10 फक्त फोटो पाठवलेत, बाकी कोणी फोटोच नाही पाठवलेत. अहो आपल्याला ईश्वरानं जगायला दिलं या धरतीवरती, ऑक्सिजन तो देतोय, त्याचं काहीतरी तुम्हाला, तुम्ही तुमच्या देवाला म्हणा किंवा निसर्गाला थँक्यू म्हटलं पाहिजे की नाही. मग लावा ना झाडं, चांगली कामं करा. मी तुम्हाला सांगतो, लावतायत मुलं, तुम्ही कराल. आता उद्या सॅटर्डे संडे आहे, एक सगळे आता जवळजवळ माझ्याकडे 150 मुलं व्हॉट्सअपवरती 150 वरती आहेत. तुम्ही विचार करा ना, प्रत्येकानं 2-2 झाडं लावायची, 300 झाडं होतील. आणि तुम्हाला काय फार मोठं कष्ट आहे का त्याच्यामध्ये? आई बरोबर येते, बाबा बरोबर येतात, भाऊ बहीण येतात बरोबर, जावा ना, लावा आणि पाठवा फोटो मला, आणि त्याची काळजी घ्या. जांभळाचं पण झाड लावा, म्हणजे काही वर्षानं मी येऊन त्याची जांभळं खाईन. ओके, लावा आणि मला फोटो पाठवा. त्याच्यानंतर आणखीन तुमच्या हातनं मी कामं करून घेणार आहे. आता आपल्याला अशा लोकांचा शोध घ्यायचा आहे, आजीबाईंचा, आजोबांचा, ज्यांच्या घरी मुलं बाळं कोणी नाही आहेत, त्यांना कोणी बघणारं नाही आहे, त्यांच्या घरी आपण अन्नधान्य पोचवू. हो करू आपण, ते पण करू, ठीक आहे ना? तर करा काम. माझ्या मला आले, श्रुतीचा पण मला फोन आला की ती, तिला मेसेज आला आहे की तिला करायचं, तिच्या पालकांनी पण लिहून पाठवले मला की हो करेल, नक्कीच मी तिच्या हातून काहीतरी चांगली कामं करून घेणार. आणि एक आपण आपला एक असा छोटा क्लब फॉर्म करूया, ई क्लब, इलेक्ट्रॉनिक क्लब. आपण भेटू, एकमेकाकडनं आयडिया घेऊ, कशा पद्धतीने समाजाची आपण मदत करू शकतो. काही नाही, आपल्याला कुठंच जाऊन संत गाडगे बाबा म्हणायचं नाही आहे, किंवा आपल्याला फार मोठं असं कोणी बनायचं नाही आहे, तिथं आपण पोचू पण शकत नाही त्यांच्या विचारसरणीला. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, संपत आला आपला टॉपिक, हो अजून वेळ आहे, तर कारण वेळ आपल्याला लक्षात ठेवला पाहिजे. एक पालम कल्याण सुंदरम म्हणून एक व्यक्ती आहे, अवश्य जावा इंटरनेटवरती आणि पहा, कल्याण सुंदरम, पालम किंवा पवन, मला एक्झॅक्ट नाव नाही आठवत. तर मला वाटते ते रेल्वे स्टेशनवरती झोपायचे, त्यांनी लोकांचा त्रास पाहिला, ते कमवायचे आणि लोकांची मदत करायचे. त्यांच्याकडे असं काही गडगंज असं काही नव्हतं. तर त्यांना आंतरराष्ट्रीय कुठल्या तरी एका संस्थेनं 27 का 28 करोड रुपये दिले, आणि
त्या व्यक्तीनं सगळ्याचा सगळा पैसा दान करून टाकला. कसलं पुण्य कमवलं त्यानं. नंतर आमच्यासारखं म्हटलं असतं 28 करोड आलेत, ठीक आहे मी 2-3 करोड वाटेन, बाकीचे सगळे आपलं मस्तपैकी घर, गाडी, बंगला, शेत, हो की नाही. माणूस श्रीमंत बनतो ना मित्रांनो, पैशानं नाही बनत. माणूस श्रीमंत जो बनतो तो कर्तृत्वानं बनतो. मी तुम्हाला बार बार सांगतो, शिवाजी महाराजांची गाथा आपण ऐकतो, जर त्याने विचार केला असता तर आयुष्य सुखात जगले असते ते. नाही, पण आज त्यांची कीर्ती का? आज शिवाजी महाराजांचं एवढं नाव आपण कुणाचं घेतो सांगा. आपण पुस्तकात जेवढं पण ह्याच्यापूर्वी इतिहास वाचला, शिवाजी महाराजांच्या कथा किती ऐकतो आपण. शिवनेरीचा, औरंगजेबची बोटं तोडली, अफजलखानाला मारलं, राईट. तानाजीची, बाजीप्रभू देशपांडे. अहो, बाजीप्रभू देशपांडे एक लढाई त्यांनी असंख्य लढले असतील, पण त्यांनी ती पावनखिंड लढवली. आणि त्यावेळी शिवाजी महाराज पन्हाळ्याहून विशाळगडाला गेले. कुणाकुणाला माहीत आहे ही कथा? मला माहीत नाही. ही गोष्ट माहीत आहे? मला माहीत नाही. आणि गोष्ट म्हणजे हे सत्यकथा आहेत सगळ्या शिवाजी महाराजांच्या काळातल्या. आणि विशाळगडावरती गेल्यानंतर तिथनं तोफेची आवाज आली आणि मग बाजीप्रभू देशपांड्यांनी प्राण सोडला. अवश्य जाऊन कोल्हापूरमधला पन्हाळा बघा. बाजीप्रभूनं जी लढवलेली खिंड होती, एकट्यानं मुघलांना थांबवून ठेवलं होतं. हे कर्तृत्व आहे. आणि हे पैशानं विकत घेता येत नाही किंवा पैशानं माणसाला मिळत नाही. कळलं का तुम्हाला? पैसा तर कमवायला पाहिजे, पैसा गरज आहे, तो ठीक आहे. पण हे शिका आणि हे बघा आणि आपल्यामध्ये कर्तृत्व आणा. करा ना काम. काय काही तुम्हाला आता देवानं चांगलं घर दिलं आहे, घरी तुम्ही TV वरती शिकत आहात, मोबाईल तुमच्या हातात आहेत, तर एखाद्या गरीबाचे अश्रू पुसा. त्यांचा त्रास काय तेवढं तरी पहा. मी सांगतो तुम्हाला, ज्यावेळी तुम्ही ह्या गोष्टी बघाल बाळांनो आसपासच्या, तुम्ही जबाबदार बनाल. आज रात्री आपण झोपतो, समोर TV असाच चालू असतो तासन तास. मग कधीतरी आई वडील येतात आणि TV बंद करतात. अशा घटना घडतात. इंटरनेटचा राऊटर चालू असतो. कोणी विचार केला रात्री बंद करताना इंटरनेटचा राऊटर बंद करून झोपायचं, किंवा सगळे दिवे बंद करून झोपायचे, बाथरूमचा गिझर चालू तर नाही ना बघायचं, गॅस कुठं चालू तर नाही ना बघायचं. ह्याला जबाबदारी म्हणतात. मेन दरवाजा बंद आहे की नाही, आतनं खिडकी कडी लावलेली आहे की नाही, जबाबदारीनं आई वडिलांनी मागावं असं काही नाही आहे. आपण पण मागलं पाहिजे. आणि जबाबदारी जेव्हा शिकतो माणूस, जेव्हा त्याला बघायला मिळतं, त्याला अनुभवायला मिळतं. माझ्याकडे येणाऱ्या पालकांना भरपूर, आता श्रीमंत लोक असतात तिथे, त्यांना मी तेच सांगतो. पैसे भरपूर, श्रीमंत म्हणजे मला तो शब्द पण आवडत नाही, पैसे भरपूर आहेत. मग मुलांना एक 50,000 गॉगल, सेलफोन काय, गॅजेट्स काय, आयपॅड काय, पेन 5 रुपयाचं पेन. माझ्या क्लासमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्याला कंपल्शन आहे 10 रुपयाच्या वरती पेन नाही वापरायचं. अजिबात कंपल्शन आहे. आणि ते गॅजेट्स, कंपोस्ट बॉक्स, हे ते साध्या प्लॅस्टिकची ती जी ट्रान्सपरंट पिशवी असते त्यामधून कंपोस्ट आणायचे. माझ्या क्लासमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना फॅशनेबल कपडे घालायची आवड अजिबात हे नाही आहे. साधा पॅन्ट शर्ट, टी शर्ट पॅन्ट घालून ऑफ क्लासमध्ये यायचं. मेन ऑब्जेक्टिव्ह काय? स्टडी. तर शिका थोडं, जबाबदार बना. आणि तुम्हाला मी जबाबदार बनण्यासाठी हे करतो आहे. झाड लावा, त्या झाडाला जगवा. तुमच्या इथं कोणी आहे का बघा? ज्या काल एका मुलीचा मला फोन आला की हिच्या घरी TV चॅनल नाही, ती माझ्या तुम्ही झूमवरती घेता का? नक्की नक्की घेणार. बघा तुमच्या आसपास कोणी आहे ज्याच्याकडं खायला प्यायला काही नाही आहे. आता खूप लोकांना त्रासात असतील लोक. एखादा चांबार आपल्या घरी जे चप्पल रिपेअर करणार आहे त्याला कोणी मिळालं नसेल इतके दिवस, त्याच्या घरी काय होणार आहे? बघा त्याचं काय चाललं आहे. त्याला काहीतरी काही नाहीतरी 15-20 दिवसाचे आपण तांदूळ, डाळ काहीतरी पोचवू त्याला आपण इथे, हो की नाही. प्रयत्न करा आणि जबाबदार बना. तर AC करंट तुम्हाला कळाला, DC करंट कळाला. ऑसिलेटरी का म्हटले बाळानं? तर त्याच्यावरनं तुम्हाला मी सांगितलं, झालं आपला टॉपिक संपत आला. ऑसिलेटरी म्हणजे काय? असं ते नागपंचमीला झोपाळा असतो, एकदा असा जातो मग सेंटरला येतो,
मग असा जातो आणि सेंटरला येतो. आता समजा तो झोपाळा असा आहे, बरोबर, आणि याच्यावरती तुम्ही असे थांबले आहात. समजा सुरुवातीला राईट साईडला गेला तुम्ही, पहिला शून्य होतं, हे शून्य, मग तुम्ही राईट साईडला गेलात मॅक्सिमम, परत तुम्ही इथं आलात झिरो मेन पोझिशन, परत तुम्ही इकडे गेलात उलट्या दिशेला गेलात म्हणून खाली, परत आलात, याला म्हणतात कम्प्लीट ऑसिलेशन. ऑसिलेशन म्हणजे काय? एक मोशन अशी जी कालांतरानं रिपीट होते. आता पहा, परत हा इकडं जाणार किंवा ही इकडं जाणार, ही नाही आहे का हा आहे, हा आपण याला ही करूया, अशी वेणी दोन कोण घालतं बघा, हो तर अशी जाणार मग परत येणार, अशी जाणार परत येणार, एक ऑसिलेशन, अशी जाणार परत येणार, अशी जाणार परत येणार, दुसरं ऑसिलेशन, पहिलं ऑसिलेशन, दुसरं ऑसिलेशन, जागा तीच, डिस्टन्स तेच, पण ऑसिलेटरी. म्हणून याला ऑसिलेटरी करंट म्हणतात. एका विशिष्ट बँडमध्ये, एका विशिष्ट लिमिट्समध्ये, ही लिमिट, ही लिमिट, ही वरची लिमिट, ही खालची लिमिट, बरोबर, वरच्या आणि खालच्या लिमिटमध्येच तो फक्त असा असं चेंज होत राहतो. म्हणून इट इज कॉल्ड ॲज ऑसिलेटरी करंट ऑर अल्टरनेटिंग करंट. डी सी होतो का बाळांनो? नाही. हा असा वर गेला, समजा तिथं त्याला कोणतं धरून ठेवलं आहे, त्या पोझिशनलाच राहिला तो, त्या पोझिशनलाच राहतो डी सी करंट. असं छान आहेत वेण्या, हो की नाही? चला, तर वी हॅव डन विथ ए सी डी सी करंट बाळांनो. आता ह्याच्या नोट्स तुम्हाला येतील, सोपं आहे अगदी. आणि ए सी करंट जो प्रोव्हाइड करतो असा ऑसिलेटरी करंट, त्याला ए सी अल्टरनेटिंग करंट सोर्स म्हणतात. आणि डी सी करंट जो प्रोव्हाइड करतो त्याला डी सी सोर्स म्हणतात. झालो. आणि तुम्हाला सांगितलं आहे मी की हा जो अल्टरनेटिंग करंट असतो आपल्या घरामध्ये जो सप्लाय येतो ना, आता ही बर, आता आता श्रावणी किंवा श्रुती नको, आता आपण वेदाश्रीला घेऊया. वेदाश्रीची एकच वेणी आहे, समजा मी विनोद पण करत नाही आहे, पण मला मुली खूप आवडतात मला. असं नाही की मुलं नाही आवडत, मुली आवडायचं कारण म्हणजे काय तुम्हाला सांगतो. माझी बहीण होती, तिला मुलगी झाली पहिली, तर मी तिला घेऊन आलो होतो 8 महिन्याची. माझ्या आई म्हणजे आईनं आणलं होतं, पण माझ्या हट्टानं तिला आणलं होतं, हे पण मला आठवतं. आणि ती 8 महिन्याची असताना माझ्याजवळ होती, खूप प्रेमळ, खूप छान. आज पण तिचा माझ्या आयुष्यात काही ना काहीतरी सहभाग असतो, पण ईश्वर कृपेने ती माझ्याबरोबर माझ्याकडे मोठी झाली, शिक्षण झालं, लग्न झालं, तर मी पण देवाकडे मला मुलगीच व्हावी म्हणून मागून घेतलं. 2 मुली, दुसरी बोनस. तर असं नाही की मुलं नाही आवडत, मुलं पण मला आवडतात, पण मुली जास्त करून मला आवडतात. म्हणून जास्त नाव तुमचं माझं तोंडामध्ये श्रुती, श्रावणी, वेदाश्री येतं, लक्षात ठेवा. असं नाही की मुलं आवडत नाही. तर आता नंतर आपण झोपाळ्यावरती मुलीच असू देत, एखादं दुसरं कुठलं एक्झाम्पल घेतलं सायकलचं तर मुलांचं नाव आपण घेऊया. तर अल्टरनेटिंग करंट तुम्हाला सांगत होतो की नाही, तर हे असं जाणार मग परत शून्यावरती येणार, परत दुसऱ्या बाजूला जाणार आणि शून्यावरती येणार, म्हणजे असं जाणार शून्याला येणार, परत दुसऱ्या बाजूला जाणार आणि शून्य जाणार. दिशा बदलते म्हणून वरनं आणि खाली दाखवलेलं आहे. आणि या दिशेला जर तुम्ही पॉझिटिव्ह म्हणाल तर या दिशेला तुम्हाला निगेटिव्ह म्हणावं लागेल. प्रश्न दिशेच आहे, मायनस निगेटिव्ह म्हणजे करंट काय मायनस होत नाही, नाही नाही मित्रांनो, दिशा बदललेली दाखवलेली आहे. फक्त सुरुवातीला 5 अँपिअर होता, पण 0 पासून 5 अँपिअर होताना ए टू बी गेला आणि इथून येताना बी टू ए आला, पण 5 अँपिअरच होता. त्यांची मॅक्सिमम जी हे होती, मॅक्सिमम मॅग्निट्यूड किंवा व्हॅल्यू होती, ती 5च होती त्यांची.
5 5 व्होल्ट म्हणा किंवा करंट असेल तर करंट लिहा 5 एम्पियर. आता पहा इकडून इकडं इकडून इकडं इकडून इकडं इकडून इकडं एक सायकल झाली. आपल्या घरामध्ये जो इलेक्ट्रिक सप्लाय येतो अल्टरनेटिंगवाला तो असे जे सायकल्स आहेत ना बाळांनो 50 करतो एका सेकंदात 50 सायकल्स इन 1 सेकंड म्हणजे 50 ऑसिलेशन्स इन 1 सेकंड असे 50 ऑसिलेशन्स इन 1 सेकंड एका सेकंदामध्ये थाप 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 असं 50 ऑसिलेशन करतो म्हणजे हा एका सेकंदात वेदाशिदा चक्कर येऊन पडणार असे 50 करणार शक्यच नाही. मला वाटतं असं इकडं इकडून यायला 2-3 सेकंद लागत असतील पण एका सेकंदात जर असं 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 झालं तर काय अवस्था होईल बघे नाही. पण करंटची करंट असे ऑसिलेशन्स करतो एका सेकंदामध्ये 50 असे सायकल होतात आणि म्हणून किती सायकल झाले 50 सायकल्स 50 सायकल्स इन 1 सेकंड म्हणून अल्टरनेटिंग करंटची जी फ्रिक्वेन्सी फ्रिक्वेन्सी म्हणजे काय किती सेकंदामध्ये किती एका सेकंदामध्ये किती सायकल अशा तो करतो एका सेकंदामध्ये ही किती वेळा रिपीट करते दॅट इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी. आपण असं म्हणतो ना की घरामध्ये आमच्या बघा फ्रिक्वेन्सी अशी जास्त नाही आहे पण 5 वेळा लाईट जाते दिवसाला 5 वेळा लाईट जाते म्हणजे फ्रिक्वेन्सी काय आहे लाईट जाण्याची 5 5 पर डे अशी फ्रिक्वेन्सी 50 सायकल्स पर 1 सेकंड सो दिस इज कॉल्ड ॲज फ्रिक्वेन्सी अँड इट इज हर्ट्ज म्हणजे अल्टरनेटिंग करंटची जी फ्रिक्वेन्सी आहे ती 50 हर्ट्ज आहे 50 सायकल्स पर 1 सेकंड असे कळलं हर्ट्ज संपला विषय. आता मित्रांनो मला सांगा एका सेकंदामध्ये 50 सायकल्स एका सेकंदामध्ये किती वाजले नाहीतर 1 वाजता बंद करतात काहीच कळायचं नाही 52 झाले म्हणजे अल्टरनेटिंग मोटरचं तुम्हाला मी सांगितलंय डायग्राम आणि त्याचं लिहून तुम्हाला पाठवतो मग अशी कॉईल सांगितली ना तुम्हाला तशीच पण त्याचं वर्किंग तुम्हाला मी लिहून पाठवतो एकदा वाचून बघा तुम्हाला कळेल नाही कळालं तर एखाद्या दिवशी मी तुम्हाला रिपीट करेन किंवा मी माझा व्हिडिओ बनवून पाठवेन डोंट वरी. पण एकदा मी ह्याच्यावरती तुम्हाला 5 ते 10 मिनिटांसाठी सोमवारी रिपीट करते सांगेन तुम्हाला परत जनरेटरचं आणि मग आपण मॅथ सुरू करूया. तर 50 सायकलला किती वेळ लागतो बाळांनो 1 सेकंद मग एका सायकलला किती लागेल एक्स सेकंद 50 × x × 1 × 1 बरोबर सो एक्स इज इक्वल टू 1/50 एक्स काय आहे सेकंद टाईम आहे एक्स सेकंद म्हणजे एका सायकलला 1/50 सेकंद लागतात अँड दिस इज कॉल्ड ॲज पिरियड ऑफ ऑसिलेशन. सिंपल आहे असे 50 होतात एका सेकंदामध्ये तर एकाला किती लागत असेल 1/50 सेकंद एका सेकंदात 50 एका सेकंदात 50 सायकल्स एका सायकलला 1/50 सेकंद 1/50 सेकंद पर 1 सायकल आणि त्या एका सायकलला जो लागणारा वेळ आहे त्याला पिरियड ऑफ ऑसिलेशन्स म्हणतात. पिरियड म्हणजे इथून इथंपर्यंत जो वेळ लागतो त्याला पिरियड म्हणतात टी म्हणजे इकडं गेला इकडं आला इकडं गेला इकडं आला एक सायकल संपली आणि याला जेवढा वेळ लागतो त्याला टी म्हणतात म्हणजेच पिरियड ऑफ ऑसिलेशन. कळलं हे ऑसिलेशन आहे ना ह्याचा पिरियड आहे. चॅप्टर इज ओवर. मी तुम्हाला इलेक्ट्रिक जनरेटर याच्याबद्दल बोललो मगाशी तुम्हाला सांगितलं मी ते पण याची डायग्रॅम आणि याच्याबरोबरचं जे एक्सप्लेनेशन आहे ते मी तुम्हाला कदाचित सोमवारी 1-2 मिनिटांसाठी सांगेन. आता मी तुम्हाला काय काय सांगितलं फॅराडेज लॉ ऑफ इंडक्शन AC DC करंट फ्रिक्वेन्सी ऑफ अल्टरनेटिंग करंट
डीसी म्हणजे काय, एसी म्हणजे काय, त्याच्यानंतर कॉईलचे एक्सपेरिमेंट तुम्हाला काल जे सांगितले होते पुस्तकाच्या प्रमाणे तुम्हाला लिहून दिले, इंडक्शन म्हणजे काय सांगितलं आणि इंडक्शनचा उपयोग मोटरसाठी कसा, जनरेटरसाठी केला जातो, बरोबर. आता कसं तुम्हाला ते 2 मिनिटात फक्त सांगतो, लक्ष द्या. अविनाश एक 5 मिनिटं बंद करू नको, 1 वाजता बंद करू नको, 1-5 मिनिटं थांब, झालं तरी चालेल पण 1-2 मिनिटं फक्त. ही डायग्रॅम काढा बाळांनो तुम्ही, आता नको नंतर. एन आणि एस पुस्तकात आहे आणि हे असं. आता ह्या कॉईलला फिरवलं, कॉईलला फिरवल्यानंतर समजा मोशन ह्या कॉईलला आत तुम्ही दिली, अंगठा आत दिला, अंगठा आत, मॅग्नेटिक फील्ड बरोबर, करंट असा प्रोड्यूस होणार. आणि इथं जर तुम्ही गॅल्वानोमीटर लावलं तर तो डिफ्लेक्शन दाखवणार. गॅल्वानोमीटर पण कॉईलबरोबर फिरायला पाहिजे, लक्षात ठेवा. पण कॉईलबरोबर न फिरवता जर तुम्ही इथं ह्या जर वायरला अशी एक रिंग लावली आणि ह्या वायरला तुम्ही एक दुसरी रिंग लावली आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही असा आर पार एक्सेल पाठवला, लोखंडाचा रॉड, आणि ह्याच्यावरती रिंग बसवली आणि त्या रिंगला ही वायर लावली आणि ही वायर दुसऱ्या रिंगला लावली आणि इथं एक कार्बन ब्रश, इथं एक कार्बन ब्रश दिला, तर त्या कार्बन ब्रशला ही रिंग घासत राहणार आणि हा जो करंट आहे तो ह्या कार्बन ब्रशमध्ये येणार आणि गॅल्वानोमीटरकडे जाणार. त्यामुळे कार्बन ब्रश असा फिरत राहिल्यामुळं तो काय तुटणार नाही किंवा अटकून राहणार नाही, बरोबर. आत म्हणजे सोपा आहे, असा ॲक्सेल आहे, ही पहिली रिंग आहे आणि हा ॲक्सेल पुढं आला आहे आणि ह्या रिंगमध्ये आणि ॲक्सेलमध्ये काहीही इलेक्ट्रिक कॉन्टॅक्ट नसतो, मध्ये प्लॅस्टिक घाला तुम्ही रिंगमध्ये आणि रॉडमध्ये, जेणेकरून रिंगमधला करंट रॉडमध्ये नाही जाणार. आणि इथं तुम्ही तो कार्बन ब्रश लावा, पुस्तक बघायची आवश्यकता नाही. आणि ही वायर आता तुमची अशी, तर ही वायर समजा एस पोल आणि नॉर्थ पोल ही आत गेली, राईट हँड रूल, आत गेली, मॅग्नेटिक फील्ड नॉर्थ टू साऊथ, मॅग्नेटिक फील्ड नॉर्थ टू साऊथ, कॉईल आत गेली, करंट खाली, तर हा करंट असा येणार. म्हणजे सुरुवातीला जो करंट इथं, करंट असा जाऊन असा फ्लो झाला. आता पुढे ज्यावेळी ही इकडे येणार, हे ए बी झालं, हे ए बी आणि हे सी डी, तर जेव्हा हा आत जातो करंट खाली, इथं हा बाहेरच्या बाजूला येतो करंट वरती. आता हा लक्ष हे द्या, ही एक बाजू तुम्हाला कळाली कसं असं, नंतर तुम्हाला तिकडचं सांगतो. असं झालं, आतल्या बाजूला कॉईल फिरवली, फील्ड असं, करंट असं, म्हणजे करंट असा गेला. आणि कार्बन ब्रश असल्यामुळे ही रिंग जी आहे, हा जर संपूर्ण कॉईल फिरत राहिली तर रिंग फिरत राहणार, फक्त ए बीमधला करंट इकडनं असा पास होणार. परत तुम्हाला मी आणखीन समजावून सांगेन, एकदा तुम्ही हे इलेक्ट्रिकल जनरेटरची डायग्रॅम बघा, मग तुम्हाला मी व्यवस्थित सांगतो. हे शेवटी तुम्हाला आता मी जे बोललो ते मी तुम्हाला रेकॉर्डिंगमध्ये पाठवत नाही, कारण तुम्हाला रेकॉर्डिंगमध्ये मी सगळं व्यवस्थित एक दिवस इलेक्ट्रिकल जनरेटरवरती तुमचं घेणार आहे, जसं मी डी सी मोटरवरती घेतलेलं आहे तसं. हे लक्षात ठेवा, ओके, बाय, सी यू, वी विल मीट ऑन मंडे 11:30, उद्या शनिवार आणि रविवार. मला भरपूर तुमच्याकडनं झाडं लावलेली आलं पाहिजेत. आणि श्रुती, तू बोललीस बाळा आता तू काम करणार आहेस, तुला मी एक आपण एक छोटासा ई क्लब फॉर्म करायचा आहे, त्याच्यामध्ये तुला मी सांगेन कसं करायचं, आपण बोलू आणि काम चालू करायचं, पहिलं काम काय करायचं ते पण तुम्हाला सांगेन. पहिलं सगळ्यांनी झाडं लावून मला फोटो पाठवा, ओके, बाय, सी यू.